Knowledge Park, the creative school, school for quality and innovative education. New just for you, just born kids choice. ARK Giri, silk and sari. Assalamu alaikum, namaskar. BK News में आपका स्वागत है. मैं सैयद अमजद. बसो कल्याण में प्राइवेट लेक्चरर्स की एसोसिएशन बनाई गई. बसो कल्याण सिटी के प्राइवेट कॉलेज में ड्यूटी कर रहे लेक्चरर्स की ओर से प्राइवेट लेक्चरर यूनियन एसोसिएशन बनाई गई. इस एसोसिएशन का उद्देश्य सभी लेक्चरर को एक सम्मान सैलरी मिले, किसी को कम किसी को ज़्यादा ना मिले और ना ही किसी लेक्चरर के साथ ना इंसाफी हो, इसीलिए ये एसोसिएशन बनाई गई है. इस एसोसिएशन की ओर से अपील की गई है कि जो कोई भी प्राइवेट लेक्चरर इस एसोसिएशन से जुड़ना चाहता है तो इससे जुड़कर इसे मजबूत करें. जो हमारे जो एसोसिएशन बनाने का जो एम्स है वो उसके बारे में कुछ बताना चाहूँगा, क्योंकि हमारा सभी हर लोगों का यूनियन है लेकिन हमारा एसोसिएशन यूनियन नहीं है. हर कोई लेक्चरर्स बिखरा हुआ है, अकेले अकेले काम कर रहा है, तो हम एक प्लेटफॉर्म पर लाने के लिए ये एक एसोसिएशन बनाए हम लोग मिलके. तो इसके लिए हमको क्या है, आप सभी का अगर साथ होगा, सभी लेक्चरर्स हमसे जुड़ेंगे तो बहुत अच्छा रहेगा. तो इसके मेम्बर्स हैं हमारे बॉडी के, सबसे पहले प्रेसिडेंट हैं प्रफुल्ल कुमार, वाइस प्रेसिडेंट हैं महेश कोटगी और सेक्रेटरी मैं खुद MD जियाउद्दीन. आई लाइट इंडस्ट्री AAC ब्लॉक्स. कंस्ट्रक्ट योर ड्रीम होम विद क्वालिटी प्रोडक्ट. ड्रीम होम फर्निशिंग बटन एंड सोफा. ट्रेजर्स हैं प्रतीक कुमार और एक मेंबर हैं जो दीपा मैडम, गर्ल्स हैं. तो हमारा उद्देश्य है कि सभी लेक्चरर्स को इंसाफ मिले और हर विषय यानी कि सब्जेक्ट, जो भी सब्जेक्ट हैं, सबको बराबर सैलरी मिले, क्योंकि कॉलेज में देखा गया है कि एक लेक्चर एक सब्जेक्ट है, अलग सब्जेक्ट है तो उसको एक अलग सैलरी दी जाती है, अलग सब्जेक्ट है तो अलग सैलरी दी जाती है. ये ना हो, इनजस्टिस ना हो, क्योंकि हर सब्जेक्ट बराबर उसको सैलरी दी जाए, क्योंकि हर सब्जेक्ट बराबर होते हैं. और COVID-19 में हम जैसा देखा, हमने सर ने कहा कि बहुत सारे फाइनेंशियल प्रॉब्लम हुआ सभी को, इसके लिए क्या है मालूम है, एकता अगर रही तो हो सकता है कि हमारे एसोसिएशन से हेल्प मिले, यही कॉलेज से हेल्प दिला सके हम. ನನ್ನ ಹೆಸರು ಮಹೇಶ್ ಕೊಟಗಿ ಅಂತ. ನಾನು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಹೇಳ್ತೀನಿ. ಸುಮಾರು 5 ವರ್ಷದಿಂದ ಈ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ, ಎಜುಕೇಷನ್ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ ಇದ್ದೀನಿ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಾವೇನಾದ್ವಿ, ನಿನ್ನೆ ಮಾಡಿದ್ದೆ ನಾವು ಬಸವಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಏನು PU ಆ್ಯಂಡ್ ಡಿಗ್ರಿ ಪ್ರೈವೇಟ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಏನು ಲೆಕ್ಚರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ತೆಗೆದಿದ್ವಿ. ಸೋಹೋಮ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಹೋಮ್ ಅಪ್ಲೈನ್ಸ್ ಫರ್ನಿಚರ್, ದ ಡೈಮಂಡ್ ಟ್ಯಾಟೂ ಸ್ಟುಡಿಯೋ ಆ್ಯಂಡ್ ಪ್ರೆಸ್ಸಿಂಗ್. ಇದರ ಮೇನ್ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ, ಎಷ್ಟೇ ಲೆಕ್ಚರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಆಗಬಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಮೇನ್ ಅನ್ಯಾಯ ಎಲ್ಲ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅಂದರೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ವೈಸ್ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಒಬ್ಬರಿಗೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಜಾಸ್ತಿ ತೊಗೊತಿದ್ದಾರೆ, ಒಬ್ಬರು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಕಡಿಮೆ ತೊಗೊತಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಪರ್ಸ್ನಲ್ ಲೈಫ್ ಇರುತ್ತೆ. ಹೆಂಗಲಿಕ್ಕೆ ಒಬ್ಬರು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಜಾಸ್ತಿ ತೊಗೊತಿದ್ದ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಪರ್ಸ್ನಲ್ ಲೈಫ್ ಬೇರೆ ಇರ್ತದೆ ಅಂತ ಹಂಗೇನಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೆ ತಮ್ಮದೇ ಆದ ಪರ್ಸ್ನಲ್ ಲೈಫ್ ಇರ್ತದೆ. ನಮ್ಮ ಮೇನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಉದ್ದೇಶ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾಂತರವಾಗಿ ನೋಡಬೇಕು. ಅದು ಯಾವುದೇ ಇರಲಿ, ಕಾಮರ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರಲಿ, ಆರ್ಟ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರಲಿ, ಸೈನ್ಸ್ ಇರಲಿ, ಎನಿ ಡಿಗ್ರಿ ಇರಲಿ, PUC ಡಿಗ್ರಿ ಎನಿ ಇರಲಿ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಮಾಂತರವಾಗಿ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಈ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ನಾವು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಾವು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಎಷ್ಟು ಜನ ಟೀಚರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಎಜುಕೇಷನ್ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದು ಫ್ರೀ ಆಫ್ ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಇದೆ, ನೀವು ದಯವಿಟ್ಟು ಬಂದು ನಮ್ಮ ವಿನಂತಿಯನ್ನು ನೀವು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ.